कराड नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगर परिषदेच्या भिंतीवर विविध चित्रे रंगवण्यात आली आहेत. या आकर्षक चित्रांद्वारे कराडकरांसाठी सेल्फी पॉइंट उभे करण्यात येणार आहेत. याबाबतची अधिक माहिती दिली आहे कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी. नमस्कार, मी रमाकांत डाके, मुख्याधिकारी नगर परिषद कराड. कराड नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यापैकी एक म्हणजे नगरपालिकेने तयार केलेला सेल्फी पॉईंट आहे. सेल्फी पॉईंटमध्ये आम्ही फुलपाखरू, त्यानंतर छोटी छोटी उडणारी पाखरे, असे वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन केलेले आहेत. हत्ती केलेला आहे, मासा केलेला आहे. आणि कराड नगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षणामध्ये म्हणजे तिसरी वेळ आहे की पहिल्यांदा येण्यासाठी प्रयत्न करते, हॅट्रिक साधण्यासाठी प्रयत्न करते. कराड शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी आपला मोलाचा सहभाग स्वच्छ सर्वेक्षण 2021 कराड शहराला देशामध्ये प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी द्यावा. त्यासाठी कुठेही प्लॅस्टिकचा वापर करू नये, कचरा कुठेही टाकू नये. त्यानंतर नागरिकांना जर फीडबॅकसाठी प्रश्न जर विचारले तर त्याचा योग्य प्रकारे प्रतिसाद द्यावा. आपण आतापर्यंत कराड शहरातील लोकांना जी विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नगरपालिकेला खूप मोठी मदत करत आलाय आणि ह्यावर्षी सुद्धा तुमच्या सहकार्यामुळेच नगरपालिका पुन्हा एकदा देशामध्ये एक चांगलं स्थान मिळवेल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.